नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी पाहणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या चित्रपटावरून झालेल्या वादासंदर्भातली। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं अमोल कोल्हे यांची पाठराखण केलेली असतानाच आता काँग्रेसनं मात्र विरोध करायला सुरुवात केली आहे। महात्मा गांधी ही आपल्या देशाची ओळख आहे आणि त्यांचा खून करणाऱ्याला जर हिरो बनवलं जात असेल तर येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश देणार असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे। इतकंच नाही तर चित्रपट रिलीज झाला तर आम्ही त्याचा निषेध करू, चित्रपटाला आम्ही विरोध करू असंही नाना पटोले यांनी म्हटलंय। शरद पवार काय बोलले हा माझा विषय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। देशाचा विचार आहे, देशाची संस्कृती आहे आणि त्याला त्यांना मारणाऱ्या व्यक्तिमत्वाला समजा त्या गोडसेनं हिरो बनवण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे त्याचा काँग्रेस पक्षाने त्याचा विरोध केलेला आहे। या सिनेमाचा निषेधही करण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे। खासदार अमोल कोल्हे यांच्या वाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरनं एक नवा वाद निर्माण झालाय। अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याची भूमिका साकारली आहे। या चित्रपटावरून अमोल कोल्हेंवर टीका होऊ लागलेली आहे। अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन करत असल्याची टीका विरोधक करतायत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे। एक कलाकार म्हणून अमोल कोल्हेंनी भूमिका साकारली, मात्र खऱ्या आयुष्यात अमोल कोल्हे गोडसेच्या विचारांचं समर्थन करत नाहीत असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। चित्रपटामध्ये सिनेमामध्ये आर्थिक एखादी भूमिका घेत असेल तर ती आर्थिक म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं। अमोल कोल्हेंनी या संबंधीची भूमिका घेतली असेल ते कलावंत म्हणून केलेली आहे आणि मला माहिती आहे की अमोल कोल्हेंची अर्थात त्यांच्या पक्षामध्ये नवीन आहे ज्याबद्दल त्यांनी ही भूमिका केली 2017 का काहीतरी त्या कारण ते आमच्या पक्षातही नव्हते आणि दुसरं म्हणजे हा सिनेमा तसा व्हायला अद्याप आलेली नाही आहे। मुद्दा फक्त एकच आहे, कलावंत म्हणून त्यांनी भूमिका त्या ठिकाणी केली असेल याचा अर्थ गांधीजींच्या विरुद्ध काहीतरी आहे असा त्याचा अर्थ नाही, किंवा नथुराम गोडसे यांनी जे काही काम केलं की ज्याच्या संबंधी सर्वण देश अत्यंत अस्वस्थ आहे, नाराज आहे, दुःखी आहे, त्या नथुरामचं महत्त्व वाढवायचं त्याच्यात घ्यायचं नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे एक कलावंत आणि एक या देशात घडलेला इतिहास या दोन गोष्टींना समोर घेऊन आपण बघितलं पाहिजे। ते गांधीबाजी कधी फसं झाली राजू फसा राष्ट्रीय स्वयंसेवक आणि या सगळ्यांचा जुना इतिहास याचं मी भाष्य करू इच्छित नाही, पण एक काळ असा होता की गांधींच्या संबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या नक्की कुठायचे बघितलं पाहिजे, त्यावेळी तुम्ही बोलाव। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे। कलाकार म्हणून त्यांनी भूमिका केली असं जयंत पाटील म्हणालेत। चित्रपटात विलनचं काम केल्यावर त्यांचा विचार तोच असेल असं नाही असंही जयंत पाटील म्हणाले। लोकांच्या भूमिका लोकांच्या भावना व्यक्त होत आहेत ज्या चुकीच्या नाही आहेत, परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी जो रोल प्ले केलेला आहे तो कलाकार म्हणून केलेला आहे, 2017 साली केलेला आहे। राष्ट्रवादी त्यानंतर आम्ही त्यांना बोलवून निमंत्रित केलं आणि त्यांनी लोकसभेत विजय मिळवला आणि लोकसभेत त्यांनी अतिशय प्रभावी भाषणं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होऊनच केलेलं। कोल्हेंना नोटीस काढायची वेळ 2017 झाली, त्यांनी हा रोल केलेला आहे, त्याचं एवढा भाऊ करण्याची आवश्यकता नाही। तो सिनेमा निषेधारे आहे असं आमची भूमिका। मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। वाय आय किल्ड गांधी या सिनेमाच्या बाबतीत अमोल कोल्हे यांनी स्वतः खुलासा केलेला आहे की 2017 साली त्यांनी हे अभिनय केला होता।
2019 साली ते पक्षात आले. पक्षात आल्यानंतर कधीही वैचारिक रूपाने ते त्या गोडसेचे विचारधाराचे समर्थन करताना दिसले नाही. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारा हा नेता आहे आणि त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे की आधी मी हे सगळं अभिनय केला होता. पक्षामध्ये येण्याच्या आधीचा त्यांनी तो अभिनय केलेला आहे. स्वतः गांधी हत्येचा ते निषेध करताय, त्याच्या बाबतीत त्या विचारधारेचा पुरस्कृत करते नाही असं त्यांनी खुलासा केलेला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी सिनेमात केलेल्या नथुराम गोडसे याच्या भूमिकेवरून राजकारण रंगलंय. मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. एखादा कलाकार एखादी भूमिका करतो म्हणजे प्रत्यक्ष जीवनात त्याचे विचार तसेच असतातच असं नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय. एखादा ॲक्टर काय भूमिका करतो त्याच्यावरनं त्याचे विचार नाही तर त्याची विचारसरणी नाही तर त्याचं रिअल लाईफमध्ये तो ज्या पद्धतीने वागतो ते सेम असतं असं नाही. हा मूवी त्यांनी राजकारणामध्ये यायच्या आधीच खरं तर त्या ठिकाणी केला होता. आणि राहिला प्रश्न या पिक्चरच्या बाबतीत, उदात्तीकरण कोणाचं केलं आहे, काय विचार पुढे या मूवीमध्ये नेला आहे हे आज तर सांगता येणार नाही. पिक्चरमध्ये काय हे रिलीज झाल्यानंतरच आपल्याला कळू शकतं. मात्र दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका नाकारायला हवी होती असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी का खासदार नहीं, एक कलाकार है. तो आप उसको राष्ट्रवादी का खासदार करके उसको सियासती रंग मत दीजिए. जब 2017 में उन्होंने ये भूमिका अदा की थी तब वो उसका राष्ट्रवादी से कोई संबंध नहीं था, वो कलाकार थे. और उस कलाकार होने के नाते जो अभिनय वो कर रहे हैं उसका हम विरोध करेंगे. अगर हम शरद पोंक्षे को विरोध करते आए हैं, अगर हमने विनय आपटे को विरोध किया है, तो हम अमोल कोल्हे को भी विरोध करेंगे. क्योंकि ये वैचारिक स्तर पे की लड़ाई है, विचारों से खेला नहीं जा सकता. अमोल कोल्हे हमारे दोस्त हैं, लेकिन अगर वो गांधी हत्या के भले ही उसका वो बात करेंगे कि मैं समर्थन नहीं कर रहा हूँ, लेकिन जब अभिनय एक आदमी का एक चरित्र का किया जाता है तो वो चरित्र अपने आप में आपको अपने आप में डालना पड़ता है, तब अभिनय बाहर आता है. तो ये हो नहीं सकता. बाळासाहेब थोरात यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. एखाद्या भूमिकेतून चुकीच्या विचारांचं उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घेतली जायला हवी असंही थोरात म्हणाले. कलाकार हा कलाकार असतो. कलाकारांनी कोणतीही भूमिका असू शकते. आता यामधून एक तर अपेक्षा आहे की त्याच्यातून नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण होऊ नये हे आपण गृहीत धरू. बाकी तर कलाकाराला असं बंधन घालू शकत नाही. कलाकाराकरता हे बंधन नाही, त्याच्यात उदात्तीकरण त्यांचं नथुरामांचं उदात्तीकरण होणं हे आम्हाला मान्य नाही आणि तसं होणार नाही अशी खात्री आहे मला. ती उदात्तीकरण करण्याची भूमिका कोणीच घेणार नाही आणि देशातही कोणी घेऊ नये हेच मत आहे. संपूर्ण देशाचं स्वातंत्र्य ज्या व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाखाली मिळालं, ज्या नेतृत्वामुळे आज देश आत्तापर्यंत चांगली प्रगती करतो आहे त्यांच्या विचारानं, तोच विचार हा आमचा विचार आहे. त्याचं उदात्तीकरण होणार नाही ही काळजी त्यांनी घ्यावी एवढंच अपेक्षा आमची आहे. अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका करण्यात काहीच गैर नसल्याचं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे. मी अमोल कोल्हे यांची पाठराखण करेन, मात्र त्यांनी विचारही मान्य केले का हे सांगावं असा सवाल सुद्धा पाटील यांनी केला. माझं व्यक्तिशः मत वेगळं आहे. अमोल कोल्हे हे चांगले कलाकार आहेत आणि कलाकार म्हणून अशा प्रकारची कुठलीही भूमिका घेण्याचं, भूमिका स्वीकारण्याचं आणि ती वठवण्याचं स्वातंत्र्य कलाकाराला असतं. मुद्दा आहे की अमोल कोल्हेंनी जी भूमिका साकारली नथुराम गोडसे, त्यांचे विचार त्यांना मान्य आहेत का, कारण त्यांच्या पवारसाहेबांना ते मान्य नाही आहे. आणि त्यामुळे तो एक वेगळा विषय. त्यांनी कलाकार म्हणून अशा प्रकारे नथुराम गोडसेंची भूमिका बजावली, भूमिका वठवली, त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन काही नाही. आनंद दवे यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेल्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. अमोल कोल्हे यांनी केलेल्या भूमिकेमध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचं दवे यांचं म्हणणं आहे. खरं तर अमोल कोल्हे 2017 सालापासून या चित्रपटावर काम करत आहेत.
त्यांनी राष्ट्रवादीत जात असताना किंवा राष्ट्रवादीने त्यांना घेत असताना ह्या पूर्व इतिहासाची राष्ट्रवादीला कल्पना नसेल असं संभवत नाही. त्याआधी शिवसेनेच होते, शिवसेनेची त्याविषयीची आधीची भूमिका राष्ट्रवादीला माहीत नसेल असं सुद्धा संभवत नाही. परंतु त्यानंतर सुद्धा पैशासाठी आर्थिक फायद्यासाठी एखाद्या अभिनेत्यानं त्याच्या वैचारिक भूमिकेपेक्षा एकदम वेगळी भूमिका करणं आम्ही याला काही आक्षेपार्ह मानत नाही, ती त्यांची इच्छा आहे असं मी मानतो. यानंतर पुढची एक महत्वाची बातमी बघूया. चुकीचं इंजेक्शन दिल्यानं चिमुकला दगावल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या गोवंडी इथं घडलेला आहे. एका सफाई कामगार मुलीनं या चिमुकल्याला इंजेक्शन दिल्याचा प्रकार घडलाय. या सफाई कामगार मुलीवर आता गुन्हा दाखल झाल्याची देखील माहिती मिळतीय. मुंबईतल्या गोवंडी इथला हा धक्कादायक प्रकार आहे. बारह बजे से लेके छः बजे तक का इन्होंने मेरे को खाली ना घुमा रहे थे कि यहाँ से वहाँ कर रहे थे कि अब भी करते हैं अब भी करते हैं. फिर लास्ट में क्या किए बोलते हैं एंटीबायोटिक देना है. एंटीबायोटिक देने के चक्कर में बाजू वाले बच्चे का इंजेक्शन मेरे बच्चे को लगा दिया और मेरा बच्चा जगह पे दम तोड़ दिया. थोड़ा भी रोया नहीं कुछ नहीं. और इन लोग बोलते हैं हॉस्पिटल वाले के अकड़ी आई तुम्हारे बच्चों को. आपण जागेवरून ते जे इंजेक्शन्स आहेत ते इंजेक्शन ताब्यात घेतले आहेत आणि कम्पॅरेटिव्हली ते विसेरा आणि इंजेक्शनचं काय आहे ते एफ एस एलला पाठवून त्याचा रिपोर्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ह्याचा चौकशी चालूच ठेवली होती. सगळ्या सिस्टरला बोलवून घेतलं, सगळ्यांचं हे केलं. तपासात असं निष्पन्न झालं की ज्या सिस्टरनी सो कॉल्ड सिस्टरनी इंजेक्शन दिलं होतं ती ॲक्च्युली ती सिस्टर नाहीच आहे. ती त्या हॉस्पिटलमध्ये साफसफाई करणारी मुलगी आहे आणि ती अंडर एज आहे. ती अजून 12वी पण पास नाही आहे, 10वी पास आहे आणि 16-17 वर्षाची आहे. मुंबईतल्या गोवंडीमधला हा धक्कादायक प्रकार आहे. चुकीचं इंजेक्शन दिल्यानं चिमुकला दगावल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या चुकीचं इंजेक्शन देण्याच्या प्रकारामागे एक अल्पवयीन सफाई कामगार मुलगी असल्याचं देखील आता उघडकीला आलेलं आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. मनोज, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे. मनोज, सविस्तर काय सांगाल याबद्दल? अगदी अगदी बरोबर आहे. ही जी मुलगी होती ही 12 तारखेला त्या ठिकाणी नूर हॉस्पिटल आहे शिवाजीनगरमधला, त्या ठिकाणी तिला उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या रुग्णालयातले जे मुख्य डॉक्टर आहेत ते संध्याकाळच्या वेळी गेले आणि त्यांनी नर्सला सांगितलं या मुलीला इंजेक्शन द्यायला. परंतु त्या नर्सनी सुद्धा कामामध्ये हलगर्जीपणा केला आणि जी काम करणारी महिला होती तिला इंजेक्शन द्यायला सांगितलं. कोणतं इंजेक्शन द्यायचं काय तिला सुद्धा माहिती नव्हतं. तिला ते इंजेक्शन देण्यात आलं आणि अवघ्या 2 ते 3 तासामध्येच तिचा मृत्यू सुद्धा झाला होता. यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. 4 जण यामध्ये आहेत. परंतु जे जिने इंजेक्शन दिलं होतं ती सफाई कर्मचारी होती. तिला ती अंडर एज असल्यामुळे 16 वर्षाचीच असल्यामुळे पोलिसांनी तिला बाल गुन्हेगारी प्रकरणी तिला ताब्यात घेतलेलं आहे आणि सुधारगृहात तिला पाठवलेलं आहे. तर जे मुख्य आरोपी आहेत ते फरार झालेले असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. बिलकुल मनोज, या चिमुकल्याच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, कठोर कारवाईची मागणी केली आहे. मनोज, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? अगदी अगदी बरोबर आहे. 2 वर्षाचं हे त्यांचं बाळ होतं आणि त्यामध्ये अशी घटना घडलेली आहे. परंतु भविष्यात पुन्हा दुसऱ्यांसोबत अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये असं काही होऊ नये त्यासाठी मग जे यामधल्या आरोपी असतील त्यांच्यावर कडक शिक्षा व्हावी अशी या परिवाराच्या वतीने मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी सुद्धा तशाच प्रकारचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. परंतु आरोपी फरार झालेले आहेत. पोलीस सुद्धा तपासामध्ये लवकरच त्यांना अटक करू असं सांगत आहे. बिलकुल मनोज, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. मुंबईतल्या गोवंडीमधला हा सगळा धक्कादायक प्रकार. सफाई कामगार मुलीनं एका चिमुकल्याला इंजेक्शन दिलं. या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर या चिमुकल्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी आता या सगळ्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केलेली आहे. पुढची बातमी बघूया. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आमने सामने आले. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बोलू न दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी
स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर निदर्शनं केली आहेत, तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी विशाल पाटील. मुंबई महापालिका कार्यालयात स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर भाजपच्या नगरसेवकांनी निदर्शने केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. या समोरच सेना भाजप नगरसेवक आमना सामने आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली आहे. नेमकी भाजपची काय मागणी आहे ते आपण जाणून घेऊयात. सर, काय मागणी आहे, काय आंदोलन करताय तुम्ही? स्थायी समितीमध्ये महत्वाचे प्रस्ताव आलेले आहेत, त्याच्यावर चर्चाच करू द्यायची नाही. आज डीपीडीसीचा फंड 35 कोटी रुपये पदपथासाठी वापरायचा चुकीचा आणि अनियमित प्रस्ताव आला. मुंबईच्या पालकमंत्र्यांची दिशाभूल करणारा प्रस्ताव आणि या प्रस्तावावर बोलूच दिलं नाही. टॅबचा प्रस्ताव जे 10,000 टॅब घेतले पाहिजे ते 20,000 घेतले. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक माणसा व्यक्ती प्रत्येक प्रस्तावात दडपून भाजपला बोलू द्यायचं नाही, मुंबईकरांचा आवाज दाबण्याचा बैठक में स्थायी समिती अध्यक्षांचा जो प्रयत्न आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे धरण्यासाठी बसलेलो आहोत. भाजप नगरसेवक विशाखा राऊत मॅडम आहेत, काय कारण का दोन्ही बाजूनी आता घोषणा होत आहेत? नाही, घोषणा दोन्ही बाजूनी होत आहेत. प्रत्येक जण आपल्या पक्षाचा बाजू मांडतीये. पण मी MS कडनं मिनिट्स काढून घ्या, सगळे वर्षभराचे मिनिट्स काढा, आजचेच नाही. सगळ्यात जास्त कोणाला बोलायला देतात स्टँडिंग कमिटीमध्ये, तर भाजपला बोलायला देतात. MS कडनं मिनिट्स काढा. या नगरसेवकाकडनं एक आरोप केला जातोय भाजपच्या नगरसेवकांकडनं की आम्हाला बोलू दिलं जात नाही, मुंबईकरांचा आवाज दाबला जातो. म्हणूनच मी सांगते ना, तुम्ही मिनिट्स काढा MS कडनं. सगळ्यात जास्त यांचे तास यांना आता काही मुद्दा मिळत नाहीये, म्हणून हा काहीतरी मुद्दा काढतोय. नक्कीच भाजपच्या नगरसेवकांना कुठचाही मुद्दा मिळत नाहीये, त्यामुळे अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत ते भाजपचे नगरसेवक करतायत असं शिवसेनेकडनं सुद्धा आता आरोप करण्यात येतोय. जर्नलिस्ट संदीप मोरेसह विशाल पाटील, News18 लोकमत, मुंबई. भाजपचे आरोप चुकीचे असल्याचं स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटलंय. ज्या वेळेला चर्चेची मागणी केली तेव्हा चर्चेची परवानगी दिल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोविड फंडचा हिशोब मागता PM फंडचा हिशोब मागायची धमक आहे का असा सवालही यशवंत जाधव यांनी उपस्थित केलाय. नोव्हेंबर डिसेंबर 2 महिने आणि हा जानेवारी 3 महिन्याचा अहवाल माझ्यासमोर. या 3 महिन्यात तुम्ही बघाल की जितकी चर्चा झालेली आहे यामध्ये शिवसेने सदस्य किती बोलले आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य किती बोलले. या प्रत्येक पेचामध्ये तुम्ही बघाल तर ह्या बैठकीत सुद्धा फक्त भारतीय जनता पक्षाचे सदस्य जास्त बोललेले आहेत. प्रत्येक चार्ट मध्ये बघाल तर भारतीय जनता पक्षाचे सदस्य जास्त बोललेले आहेत. एकही बैठक अशी नाही आहे की ज्या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं गेलं नाही असं जी त्यांचा आरोप आहे हा पूर्णपणे चुकीचा, दिशाभूल करणारा आणि खोटारडेपणाचा आरोप आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या फोनलाईनवरनं. विशाल, भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीनंतर आमने सामने आल्याचं दृश्य पाहायला मिळालं. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. विशाल, सविस्तर काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, भाजपकडनं असा आरोप करण्यात आलेला आहे की वेगवेगळ्या स्थायी समितीच्या वेळेला बैठक होतात तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भाजपच्या सदस्यांना बोलायला दिलं जात नाही, चर्चा केली जात नाही असा आरोप भाजपच्या नगरसेवकांकडनं करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेकडनं त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं. शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे दालनाच्या बाहेर आले आणि ह्या नगरसेवकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी बाचाबाची झालेली आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू झाल्या होत्या. शिवसेनेनं ह्या आरोपांचं पूर्णपणे खंडन केलेलं आहे. शिवसेनेकडनं सांगण्यात आलेलं आहे की सगळ्यात जास्त वेळ हा भाजपच्या नगरसेवकांना बोलण्यासाठी देण्यात आला होता, मात्र सध्या भाजप नगरसेवकांकडे कुठचेही मुद्दे नसल्यामुळे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत असं यशवंत जाधव यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर यशवंत जाधवांनी गेल्या 15 बैठका झालेल्या याचा एक अहवाल सुद्धा त्यांनी दिला की 15 बैठकांमध्ये किती भाजपच्या नगरसेवकांना बोलण्यात दिलेला आहे आणि सगळ्यात जास्त वेळ हा भाजपच्या नगरसेवकांना देण्यात आलेला आहे असं सांगितलेलं आहे. मात्र कुठेतरी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आहेत त्या
स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि कुठेतरी आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावरती शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आमने सामने थेट महापालिकेतच आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्य, बिलकुल विशाल धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. कोरेगाव भीमा वास्तव या पुस्तक वादामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आलाय. हे पुस्तक रोहन माळवदकर या तरुणानं नव्हे तर सौरभ विरकर या तरुणानं लिहिलंय असा आरोप रिपब्लिकन सेनेनं केलाय. इतकंच नाही तर सौरभ विरकर या उजव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या तरुणानं वर्षभरापूर्वी हे पुस्तक लिहिल्याचंही रिपब्लिकन सेनेचं म्हणणं आहे. सर मला सांगा काय पुरावे तुमच्याकडे, तुम्ही म्हणता येणे लिहिलेले? एक लक्षात ठेवा, आम्ही पूर्वीपासून सांगतोय की रोहन माळवदकर एवढा मॅच्युअर नाहीये, मग त्याच्या मागे कोणाचा तरी हात आहे, कुठल्या तरी शक्ती आहे जी हे पुस्तक लिहून देते, त्याला ह्या ऍक्टिव्हिटीज करायला होती, दोन समाजामध्ये कसं ते निर्माण होईल त्याचा ती प्रयत्न करते. त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही गेलो आणि आम्हाला शोधामध्ये भयानक सत्य समोर आलं, ते म्हणजे सौरभ विरकर नावाचा इसम याने एक वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरती हे पुस्तक टाकलेलं आहे. हा इंस्टाग्रामचा पेज आहे, त्याचा लेखक म्हणून त्याचा उल्लेख आहे सौरभ विरकर म्हणून. त्यांनी हे पुस्तक जो चोरलं त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेला संदर्भ जे ह्या पुस्तकामध्ये संदर्भ आहे त्यामध्ये नकाशे आहेत ते आहेत सगळ्या, त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये लिहिलेला संदर्भ सगळं डिक्टो डिक आहेत, काहीही फरक नाही. सौरभ विरकरने त्याला लिहून दिले, हो या सौरभ विरकरने लिहून दिले आणि हा सौरभ विरकर या पुस्तकांच्या लॉन्चिंगच्या टायमाला पण त्या ठिकाणी होता, त्याची पण देखील आपल्याला मी पुरावे देतो. त्याची पार्श्वभूमिका आहे सौरभ विरकरची? सौरभ विरकर एक सोशल ऍक्टिव्हिटीज करत असतो, म्हणजे सोशल अँटी ऍक्टिव्हिटीज करत असतो असं आमच्या माहितीनुसार पडलेला आहे. आणि तो देखील आमच्या माहिती की भीमाकोरची दंगल आहे 2008 त्याच्या मागे देखील तो सूत्रधार होता आणि त्यामुळे त्याचा हात होता. जसं आता विचारसरणीशी बांधील आहे, हो तो उजव्या विचारसरणीशी बांधील आहे आणि आता आम्हाला या ठिकाणी कोणा नाव घ्यायचं म्हणजे उजव्या शरणाशी बांधील आहे आणि तो फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी होता. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी कशा ऍक्टिव्हिटीज चालतात आणि कुठल्या प्रकारची ऍक्टिव्हिटीज हे सगळं जग जाहीर आहे. फक्त या ठिकाणी दंगल कशी पेटावी, दोन समाजामध्ये वाद कसा व्हावा या उद्दिष्टाने हे पुस्तक त्यांनी त्याच्या नावावरनं खपवता सौरभ आपलं माळवदकर या कुटुंबाच्या नावावर माळवदकराला फसवलं तर जे काय होईल ते माळवदकराला होईल आणि तो सेफ साईड राहील. या त्याचा दृष्टिकोन बघून काय बघतोय आता षडयंत्र आहे का याच्यामध्ये? साहजिकच षडयंत्र आहे. आपण जर पाहिलं 2018 जे दंगल आहे त्या दंगलीचे तुम्ही पार्श्वभूमी त्यावेळेस लढाईला 200 वर्ष पूर्ण झालते, नेमकं त्या टायमाला दंगल घडली आणि ह्या वर्षी ते स्तंभ बांधून 200 वर्ष झालते आणि नेमकं त्या टायमाला पुस्तक लॉन्चिंग होते, म्हणजे ह्याला नेमकं काय करायचं काय आहे? समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगल घडवायची आहे का नेमकं ह्यांना काय नेमकं करायचं काय, ह्याच्यामध्ये ह्यांना काय हित साधायचं आहे, ह्याच्या मागचा मास्टर अजून कोण आहे का, ह्याचा शोध होणं खूप गरजेचं आहे. 100 वर्ष पूर्ण स्तंभाला बांधून होत्यात, नंतर 200 वर्ष स्तंभ बांधून होत आहेत, म्हणजे नेमकं हे काय आहे लॉजिक, ह्याच्या मागचा मास्टर माइंड हे समजू शकतो आपण नेमकं ह्या तारीख काय आहेत. याच्यापूर्वी ह्यांना हे पुस्तक का लिहू वाटलं नाही, एवढ्या वर्षाचा इतिहास आहे, आज हा माळवदकर कुटुंब आज नाहीये, त्याच्याकडे ते म्हणतात की आम्ही वंशज आहोत, मग तेव्हा का नाही लिहिलं? 200 वर्ष पूर्ण दंगल होते जेव्हा स्तंभ बांधून 200 वर्ष त्यावेळेस पुस्तक नव्हतं, म्हणजे ह्याच्या मागचं नेमकं काय हे समाजासारखं काय पलीकडे काय समजू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 50 वर्षांपासून इंडिया गेटवर धगधगत असणाऱ्या अमर जवान ज्योती स्मारकातील ज्वाला राष्ट्रीय युद्ध स्मारकामधल्या ज्वालेत विलीन करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019 उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातल्या ज्योतीत अमर जवान ज्योती विलीन झाली. या सगळ्यासाठी एक विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. दरम्यान यावरून काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामनाही पाहायला मिळाला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या संदर्भातले एक ट्विट केलेलं आहे. अमर वीर जवानांसाठी जी ज्योत तेवत होती ती आज मालवण्यात येईल ही दुर्दैवी बाब आहे. काही लोक बलिदान आणि देशप्रेम समजू शकत नाहीत, काही हरकत नाही, आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योत तेवत ठेवू असं राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे. यावर सरकारनं देखील प्रत्युत्तर दिलंय. ज्यांनी 7 दशकात स्मारक बनवलं नाही तेच लोक आम्ही शहीदांना स्थायी आणि उचित श्रद्धांजली दिल्यानंतर गदारोळ करतायत. आम्ही शहीदांना उचित श्रद्धांजली दिलेली आहे. अमर ज्योत कधीही मालवण्यात येणार नाही, ही ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकातल्या ज्योतीत विलीन केली जाणार आहे.
सरकारकडून हे प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे। तर काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी हा देशाचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील केला आहे। अमर जवान ज्योति की एक अपनी का अपना विशेष स्थान है भारत के लोगों की अंतरात्मा में, उनकी मानसिकता में, और इसलिए ये जो हो रहा है कि अमर जवान ज्योति को बुझाकर और इस ज्योति को नेशनल वॉर मेमोरियल वाली ज्योति में शामिल किया जा रहा है, ये राष्ट्रीय त्रासदी है, ये गलत है, ये इतिहास को मिटाने की कोशिश है। और मैं सभी राजनीतिक दलों से और सभी राष्ट्रवादी शक्तियों से और सभी देशभक्त लोगों से ये अपील करना चाहता हूँ आपके माध्यम से कि इस त्रासदी को रोकना हम सबका कर्तव्य बनता है। देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने करण्यात येतोय, ज्योत हलवण्याचा निर्णय हा याचाच एक भाग आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय। हर इतिहास के साथ मोदी जी को जोड़ दिया जाए, उसी दिशा में एक और कदम उठाया जा रहा है। पहले पार्लियामेंट बनाने का काम हो, प्रधानमंत्री आवास हो, लुटियन में जो भी निशानियां हैं भारत की, वो सारी निशानियां मिटाकर मोदी जी का इतिहास कैसे बनाया जाए, इस दिशा में एक कदम उठाया जा रहा है। हमें लगता है कि मोदी जी स्वयं कहते हैं कि हेरिटेज को मेंटेन करना चाहिए। अमर ज्योत जवान एक हेरिटेज है, उसे ना हटाए, नए और कई मेमोरियल उन्हें बनाना है बनाए, लेकिन इतिहास मिटाने का खेल जो शुरू है वो ठीक नहीं। मात्र या सगळ्या प्रकाराला राजकीय वळण देणं चुकीचं असून सरकारनं घेतलेला हा योग्य निर्णय असल्याची प्रतिक्रिया माजी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। हमारे देश के अंदर तो ये एक रिवाज बन गया है, एक प्रथा बन गई है कि जो भी गवर्नमेंट काम सही काम करने की कोशिश करती है उसको एक तरह से पॉलिटिकल एंगल दिया जाता है, और मैं समझता हूँ कि ये बिल्कुल अनुचित है। इसमें कोई पॉलिटिक्स नहीं आनी चाहिए। देश में एक ही नेशनल वॉर मेमोरियल होता है और एक ही जगह हमारे जितने भी सैनिक हैं उन्होंने अपनी बलिदान अपनी जान की बलिदान दिया है और वीरगति को प्राप्त हुए हैं, उनको एक ही जगह अच्छी तरह से सम्मान मिलना चाहिए। अगर हम दो इस तरह से वॉर मेमोरियल बनाएंगे तो उसमें एक तरह से विभाजन हो जाएगा, हमें यही नहीं पता लगेगा कि किस जवान की हमें किस जगह पर उसको सम्मान देना चाहिए। देखिए, जिनको राजनीति करना है किसी भी विषय को लेकर राजनीति कर सकते हैं। नरेंद्र मोदी जी बहुत आगे सोच करके अपना कदम उठाते हैं और अमर जवान ज्योति में जो सेंटीमेंट जुड़ा हुआ है उस ज्योति के साथ वो बरकरार रहेगा, और जो क्रांतिकारियों का और बलिदानियों के लिए जो बनाया गया है प्रदर्शन उसके साथ उसको जोड़ दिया जाए तो और उसका महत्व बढ़ जाएगा। लोग चार जगह नहीं जाके एक जगह सारा तत्व उनको देखने के लिए मिलेगा और उसका भी शोभा बढ़ेगा। तो इसलिए जिस प्रकार समर में जिन्होंने अपना बलिदान दिया है उनके साथ उस ज्योति को जोड़ दिया गया है तो सारे बलिदानियों को सम्मान करने के लिए एक जगह हमको मिल जाएगा। अब जब श्रद्धांजलि अर्पित करने के लिए जाते हैं फॉलन हीरोज को तो वो नेशनल वॉर मेमोरियल पे जा रहे हैं, तो जाहिर सी बात है ये एक बड़ा की डेजिग्नेटेड प्लेस बना दी है, जो कि ठीक भी है। नेशनल वॉर मेमोरियल इज द राइट प्लेस, और अब जो वहाँ की जो फ्लेम है अमर जवान ज्योति की उसको एक मर्ज किया जा रहा है, यानी कि अब से एक किस्म से वो होगा कि हर एक के लिए ये डेजिग्नेटेड प्लेस बना दी गई है। तो मेरी समझ से ये एक बहुत बिफिटिंग चीज़ है, यही हम चाहते थे। जब मैंने नेशनल वॉर मेमोरियल की कंस्ट्रक्शन मैंने करवाई है एज चीफ ऑफ IDS। तकरीबन 40 एकड़ की ज़मीन में ये एक पूरा स्थान बिल्ड हुआ है जहाँ पे तकरीबन 26,000 मार्टिर्स, जो जिसको आप बोलते हैं कि जिन्होंने अपनी जान गंवाई, इंडियन सोल्जर्स आफ्टर इंडिपेंडेंस, ये उनके सबके नाम लिखे हुए हैं सुनहरी अक्षरों में। तो अभी ये जो नेशनल वॉर मेमोरियल की बात हो रही है, यह एक ही नेशनल वॉर मेमोरियल है और वहाँ पे एक ही फ्लेम है जहाँ पे रिस्पेक्ट दी जा सकती है।
उस टाइम पर हमारे पास वॉर मेमोरियल नहीं था, तो इसलिए हमें इसका एक प्रकार से इसी का प्रयोग करना पड़ा। अब हमारे पास एक प्रॉपर वॉर मेमोरियल बन गया है, नेशनल वॉर मेमोरियल, तो ये उचित होगा कि वॉर मेमोरियल के अंदर ही ये अमर ज्योति को मिला दिया जाए। और इंडिया गेटवर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भातली माहिती ट्वीट करून दिलेली आहे। आपल्या ट्वीटमध्ये पुतळ्याचा फोटो देखील पंतप्रधानांनी पोस्ट केलेला आहे। इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला जाणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेनेनं आपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केलेली आहे। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातली घोषणा केली आहे। गोव्यातली जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री असल्याचं राऊत यांनी यावेळेला स्पष्ट केलंय। महाराष्ट्रातनं शिवसेनेचे प्रमुख नेते गोव्यात प्रचाराला येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचाराला येतील असंही राऊत म्हणाले। दरम्यान घराणेशाही म्हणून उत्पल यांना तिकीट नाकारणं चुकीचं असल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे। फक्त पर्रिकरांना तिकीट देतानाच घराणेशाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दरम्यान शिवसेना उत्पल पर्रिकर यांना पूर्णपणे पाठिंबा देईल आणि त्यांच्यासाठी आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊ असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय। आम्ही ठरवलंय की ह्या वेळेला प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेना अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीनं निवडणुका लढेल। गोव्याच्या राजकारणातलं सध्याची जळमट जी दूर करायची असतील आणि ही आलेमाव गेलेमाव संस्कृती गोव्यातून संपवायची असेल तर शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत असणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते इथे प्रचाराला येतील, युवासेनेचे प्रमुख लोक प्रचाराला येतील, मतदारसंघात ते काम करतील। काही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे युवा नेते कॅबिनेट मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वतः प्रचाराला उतरतील। गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय शिवसेनेला अनेक मतदारसंघातून गोव्यातला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि गोव्याच्या जनता आम्हाला सांगते की ह्या वेळेला विधानसभेत आम्ही शिवसेनेचे आमदार पाठवू। यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत। कोरोनानंतर आता टीबीचा धोका असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कोरोनातनं बरं झाल्यानंतर जर खोकला असेल तर आता टीबी होण्याची भीती व्यक्त केली गेलेली आहे। 15 दिवसांपर्यंत जर खोकला कायम असेल तर तपासणी केली जावी असे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिलेले आहेत। त्यामुळं होणाऱ्या खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका असं डॉक्टरांनी सुद्धा आता सांगितलेलं आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया। टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर आपल्यासोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। डॉक्टर, आता कोरोना झाल्यानंतर टीबीचा देखील धोका वाढू शकतो अशी भीती व्यक्त होतीये, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? नाही म्हणजे त्याच्याबद्दल मी तीन बोलतो की एक तर लोकांनी घाबरायचं नाही, टीबी हा वाढणार आहे म्हणून नाही, पण कोरोना झालेल्या मुलांना म्हणा त्या व्यक्तींना म्हणा 8 दिवस 10 दिवस 5 दिवसांमध्ये ताप खोकला चालला होतो त्यानंतर सुद्धा कंटिन्युअसली खोकला असेल आणि ताप असेल लो ब्लड शुगर आणि वजन कमी असेल व्हायला तर अशा वेळेला त्यांनी डॉक्टरला तज्ञाला बालरोग तज्ञ म्हणायचे कोणाला जाऊन दाखवून द्यावे। त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मुलगा सर्दी खोकला झाला त्याला टीबी आहे, पण काय झालं की मागे कोरोनामध्ये जे लोक मोठ्या लोकांना टीबी होतं त्या लोकांकडे दुर्लक्ष झालं कारण ते त्यांना औषधं जे मिळत होते दवाखान्यात म्हणा गव्हर्नमेंट ते औषधं मिळायला त्रास होता त्यांना औषधं मिळत नव्हते कारण की ते जाऊ शकत नव्हते आणि लोक त्यांच्यावर पोहोचू शकत नव्हते त्यामुळे त्या लोकांमध्ये टीबीचं प्रमाण वाढलं असं आढळून दिलं निदर्शन मोठ्या लोकांमध्ये। मुलांमधला टीबी हा इन्फेक्टिव्ह नसतो पण मोठ्यांना टीबी झाला तर त्याच्यामुळे लहान मुलांना होऊ शकतो। मला वाटते की खबरदारी सगळ्यांनीच घेणं आवश्यक आहे। ज्या मुलाला किंवा मोठ्या माणसांना कोरोना झाल्यानंतर म्हणा किंवा 7 किंवा 10-15 दिवस कंटिन्युअस खोकला आहे ताप आहे सुस्तपणा आहे खाणं पिणं होत नसेल तर
बिल्कुल डॉक्टर, केंद्र सरकारने देखील राज्यांना याबद्दलचे निर्देश दिल्याचं समजतंय आणि डॉक्टर सुद्धा सातत्याने आवाहन करतायत की जर बरेच दिवस खोकला कायम राहिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि तातडीने उपचार घ्या. डॉक्टर, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? डॉक्टर उदय बोधनकर यांच्याशी कदाचित आपला संपर्क तुटलाय, मात्र ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहोत. कोरोनातनं बरं झाल्यानंतर जर खोकला काही दिवस कायम राहिला तर टीबीचा धोका उद्भवू शकतो अशी भीती आता व्यक्त होतीये. 15 दिवसांपर्यंत जर खोकला कायम असेल तर तातडीनं तपासणी करून घ्यावी असं आवाहन डॉक्टरांकडून आता केलं जात आहे. याच संदर्भातले निर्देश केंद्र सरकारनं राज्यांना दिलेले आहेत. आणि यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधतायत न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, पाहूया. नमस्कार, मी आशुतोष पाटील आणि न्यूज 18 लोकमतवर आपल्या सोबत जोडले जात आहेत. गोव्याचे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत. प्रमोद सावंतजी, तुमचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही वेळात वेळ काढून आज आम्हाला वेळ दिला आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आणि थेट प्रश्न, 34 जणांची यादी तुम्ही जाहीर केली, काय निकष लावले आहेत भारतीय जनता पक्षाने? भारतीय जनता पार्टीने 34 जणांची पहिली यादी केंद्रीय समिती निवडणूक समितीने ऑलरेडी डिक्लेअर केलेले ही यादी देत असताना म्हणजे भारतीय जनता पार्टीचं परत सरकार येण्यासाठी म्हणजे ज्याची विनिबिलिटी आहे, त्याचबरोबर आपण म्हणतो आहे की पार्टीबरोबर ज्याने ज्याने मागच्या 5 वर्षामध्ये जो चांगला परफॉर्मन्स केलेला आहे अशा सगळ्यांना परत एकदा तिकीट्स दिलेले आहेत. काही जणांना नवीन उमेदवारांना ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिलेल्या आहेत, नवीन आणि तरुण उमेदवारांना यावेळी नक्कीच म्हणजे गोव्यातील जनता निवडून देईल यासाठी भारतीय जनता पार्टीने 34 उमेदवार निवड करत असताना केंद्रीय समितीने त्याला मान्यता दिलेली आहे. सर, मनोहर पर्रिकरांची आठवण यावेळेस होते आणि मनोहर पर्रिकरांचा नेहमीच भाजपने सन्मान देखील केला आहे, पण मग यावेळेस उप्पल पर्रिकरांऐवजी आपण बाबूश मोन्सेरा यांना आपण निवडले, काय कारण आहे? उत्पल पर्रिकरना दुसऱ्या 2 मतदारसंघामध्ये ऑलरेडी त्यांना ऑपॉर्च्युनिटी संधी दिली होती की तुम्ही त्या ठिकाणी येऊन निवडणूक लढावं असं केंद्रीय समितीचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं, केंद्रीय नेत्यांशी त्यांचं बोलणं झालं होतं. मला वाटतं नक्कीच की त्याने त्या ठिकाणी येऊन जरी निवडणुका लढल्या असत्या तरी पण चाललं असं, असे वेगवेगळे मतदारसंघ त्यांच्यासाठी ऑफर केले होते आणि मला वाटतं ते योग्य पण होतं. पण मग पणजीतून त्यांना का नाही, म्हणजे केंद्राने निर्णय घेतला की स्थानिकांचं म्हणणं काय? पणजीमध्ये सिटिंग MLA श्री बाबूश मोन्सेरा हे सिटिंग MLA होते आणि त्यामुळं आणि त्यांची विनिबिलिटी पण चांगली आहे पणजीतनं आणि त्यामुळे हा निर्णय हा केंद्रीय निवडणूक समितीने घेतलेला निर्णय आहे. पण मग यामुळे भाजपला काही डोकेदुखी होणार, स्थानिक बंडखोरी होणार? नाही, बिलकुल नाही, भाजपाला काही डोकेदुखी होणार नाही आहेत. पणजी सीट तर निवडून येणारच आहेत. त्याबरोबर आम्ही म्हणजे गोव्यामध्ये आतापर्यंत गोव्यात भाजपा 2022 22+ सीट निवडून येणार आहे हे नक्कीच आहे. सर, असं आहे की उप्पल असेल किंवा पारसेकर आहेत ते बंडाच्या तयारीत आहेत. मांद्र्यामध्ये सोपटेना उमेदवारी जाहीर झाली आहे. नाराज झालेल्या पारसेकरांनी भाजपच्या जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या सगळ्याचा काय परिणाम होईल? एक म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी बोलणी सुरू आहेत, आपले प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलणी करत आहेत. नक्कीच ते बंडखोरी करणार नाही याची मला खात्री आहे. अशा पद्धतीने सगळे जे जे कोणी ज्यांना तिकीट मिळाली नाही म्हणून थोडंसं ज्यांची इंडिपेंडंट राहायची तयारी आहे त्यांच्याशी पण बोलणी सुरू आहे. नक्कीच मला वाटतं या विषयावरती सोल्युशन निघेल. बरं, पण असं आहे ना की यांच्या नाराजीचा फायदा नेहमीच विरोधी पक्ष घेणार, मग त्यावेळेस तुमची स्ट्रॅटेजी कशी असेल? त्यांची नाराजीचा फायदा विरोधी पक्षांना होणार नाही आहे, त्यांची नाराजी दूर केली जाईल आणि हे सगळी लोकं
परत एकदा भारतीय जनता पार्टी बरोबर राहील याची मला खात्री आहे, याचा मला विश्वास आहे। सर असं आहे की आता यावेळेस शिवसेना देखील रणांगणात आहे, गोव्याची रणधुमाळी जी आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो पॉवरफुल पक्ष आहे आणि सत्ताधारी पक्ष आहे आणि आदित्य ठाकरे यावेळेस स्वतः प्रचारात उतरणार आहेत असं संजय राऊत यांनी देखील सांगितलं आहे। आदित्य ठाकरेंचा करिश्मा पाहता भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते, काय सांगाल तुम्ही? गोव्यामध्ये नोटाला मतं जास्त पडतात, त्यापेक्षाही कमी मतं ही शिवसेनाला पडतात, त्यामुळे आदित्य ठाकरेने इथं अजमावून पाहावं की नोटापेक्षा आपला जास्त प्रभाव आहे का। पण नोटाला मतं तुम्ही जो उल्लेख करताय हा जुना रेफरन्स झाला, आताची समीकरणं बदलली आहेत, आताची शिवसेना आणि पूर्वीची शिवसेना यातला फरक आहे आणि महाराष्ट्रासारखं राज्य सत्ताधारी आहेत ते, एक यशस्वी मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंची ओळख आहे इथे, मग अशा परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरेंना रिस्पॉन्स मिळणार नाही हे म्हणणं थोडंसं धाडसाळ ठरेल। मी काहीच म्हणत नाही, हे निकाल झाल्यानंतर परत या विषयावरती आपण एकदा बोलूया, म्हणजे आपल्याला पण समजेल की काय प्रभाव आहे तो। बर सर, मिलिंद नाईक यांचा एक मुद्दा गाजतोय, मिलिंद नाईकांची काही कारकीर्द वादळी राहिली, आता मधल्या काळामधल्या काही गोष्टी घडल्या, त्यांना पुन्हा पक्षाने तिकीट का दिले? त्यांना क्लीन चीट ओमन पोलीस स्टेशनने दिलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नाही आहे, कुठलीही FIR नाही आहे, काहीच नाही आहे, त्यामुळं एखाद्या पॉलिटिकल पार्टीने केलेला, फक्त पॉलिटिकल बेनिफिट्स घेण्यासाठी केलेला आरोप आहे, कुठल्याही महिलेने किंवा कोणीही तक्रार त्याच्यावरती केलेलीच नाही, ज्याने काही तक्रार केली होती त्याला क्लीन चीट आमच्या ओमन पोलीस स्टेशनने दिलं ऑलरेडी। बरं सर, यावेळेस एक मुख्य म्हणजे की आप आहे, त्याच्यानंतर TMC मैदानात आहे, या पक्षांमुळे भाजपला एक नवीन आव्हान उभं निश्चितच राहील, या सगळ्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? भारतीय जनता पार्टीच्या समोर वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाचं आव्हान हे समोर आहे, पण हे जरी सगळं असलं तरी पण आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे डबल इंजिनच्या गव्हर्नमेंटने, माननीय मोदीजीच्या सरकारमुळे जे विकासाची कामं गोव्यामध्ये केलेली आहे ती स्थिरता आणि विकास या दोन्ही गोष्टी घेऊन परत एकदा आम्ही लोकांच्या समोर जातोय आणि नक्कीच म्हणजे पुढील 5 वर्ष समृद्धीसाठी यासाठी मतदान करा हे लोकांना आम्ही आवाहन करतोय। सर, असे कोणते मुद्दे आहेत आपल्याकडे की ज्या मुद्द्यांसाठी आपल्याला लोकांनी मतदान करावं? आम्ही केलेलं डबल इंजिनच्या सरकारमुळं केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, त्याचबरोबर माननीय मोदीजीने आत्मनिर्भर भारत हे मिशन सुरुवात केलं, त्याचं आम्ही गोव्यामध्ये स्वयंपूर्ण गोवा हे त्याचमुळं कन्वर्ट केलं आणि पुढे अंत्योदय तत्वावरती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलं, आणि ह्युमन डेव्हलपमेंट या 3 मुद्द्यांसाठी, या 3 मुद्द्यांच्यावरती आम्ही लोकांकडं मतदान करण्याचं आवाहन करतोय। सर, तुम्ही रोजगाराची एक घोषणा केली होती की खूप मोठ्या प्रमाणावर आपण रोजगार निर्मिती करू, पण ती तेवढी होताना दिसत नाही, मग ह्याचं उत्तर द्यावं लागेल ना निवडणुकीमध्ये? डेफिनेटली द्यावं लागेल, कारण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जेवढ्या नोकऱ्या भरायच्या होत्या त्याच्या more than 70% नोकऱ्या आम्ही भरल्या, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्ही लेबर अँड एम्प्लॉयमेंट ह्या वतीने आपल्या स्वयंपूर्ण युवा ह्या नावाने डेफिनेटली आम्ही मॉडेल करिअर सेंटर सुरुवात केलं आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आपल्या गोव्यातील तमाम युवकांना संधी प्राप्त करून दिली, या ठिकाणी तुहेम, या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक सिटी मॅन्युफॅक्चर स्टार्टअप, त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या IT या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संध या ठिकाणी अव्हेलेबल झालेली आहे, आणि येणारा मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट, हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम या सेक्टरमध्येही खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध होणार। हे सगळे मुद्दे आपण जाहीरनाम्यामध्ये घेतोय आणि लोकांना एक आश्वासन देतोय। डेफिनेटली आम्ही केलेल्या मागच्या 10 वर्षाची कामं रिपोर्ट कार्डच्या निमित्ताने आम्ही लोकांकडे पाठवलेली आहेत, लोकांनी 10 वर्षाचा कामाचा रिपोर्ट कार्ड आम्ही लोकांना दिलेला आहे आणि पुढील 5 वर्षासाठी जाहीरनामा आम्ही लोकांकडनं सजेशन्स घेतलेले आहेत आणि त्या सजेशन्सवरती आम्ही पुढील इलेक्शनला जातो। सर, गोवा म्हटलं की जगाच्या पर्यटन नकाशावरचं एक प्रमुख ठिकाण आहे, म्हणजे केवळ भारताचंच नाही आंतरराष्ट्रीय टुरिस्ट देखील येतात, गोव्यातला कॅसिनोची नेहमी चर्चा असते, कॅसिनोसाठी तुमचं धोरण काय असणार आहे? आपणच म्हणतात की जगाच्या नकाशावरती गोवा आहे, भारताच्या नकाशावरती टुरिझम स्टेट म्हणून गोवा आहे, आता हे सगळं म्हटल्यानंतर म्हणजे कॅसिनो हा टुरिझम, एखादा
गेल्या 2005 पासून या 2005 नाही त्याच्याही अगोदर पासून कॅसिनो या ठिकाणी आहेत म्हटल्यानंतर आम्ही काही त्याला अजून प्रमोट नाही की म्हणजे अधिक जास्त कॅसिनो व्हावे अशासाठी काही केले आहे तेच कॅसिनो टुरिझम ॲक्टिव्हिटी म्हणून ते चालू आहेत. ओके दुसरा एक महत्त्वाचं म्हणजे गोव्यामध्ये मायनिंग उद्योग सर महत्त्वाचा आहे. गोव्याचा मायनिंग उद्योग या गेल्या 2 वर्षामध्ये कोविड काळामध्ये खूप संकटातून चालला आहे. त्याला तुम्ही कसं वर आणणार त्या क्षेत्रासाठी तुम्ही काय घोषणा करताय? मायनिंग बॅन हे सुप्रीम कोर्टने केलं होतं आणि त्यानंतर की मायनिंग कॉर्पोरेशन ऑलरेडी गोवा सरकारने फॉर्म केलेलं आहे त्याचा प्रोसेस ऑलरेडी कम्प्लीट झालेला आहे आणि मायनिंग लीजीस ऑप्शन करण्याचं कामही माझ्या मागील 3 वर्षाच्या कार्यकाळात सुरू झालेलं आहे. त्याला जोडून केंद्र सरकारची नवीन डंप पॉलिसी आली ती सेम आधारित आम्ही नवीन डंप पॉलिसी गोवा सरकारची जाहीर केली आणि आता परत एकदा खूप म्हणजे पुढील 6 महिन्याच्या आत की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मायनिंग ॲक्टिव्हिटीज गोव्यामध्ये सुरू होणार ह्याची मला खात्री आहे. लोकांना मी याबाबतीत आश्वस्त करतो. पण जे बेरोजगार झाले ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला अशांसाठी सरकारने काही दिलं का पॅकेज दिलं किंवा काही मदत केली का? डेफिनेटली ज्यावेळी मायनिंग ॲक्टिव्हिटी बॅन झाली होती तेव्हा मायनिंग ट्रक असेल किंवा ज्यांना मायनिंग कंपनीने काढून टाकले होते त्यांनाही मायनिंग पॅकेज देण्याचं काम सरकारने त्या त्यावेळी केलेले आहे. त्यांची रिहॅबिलिटेशन करण्यासाठी त्यावेळी पॅकेज पण दिली होती आणि डेफिनेटली परत एकदा मायनिंग ॲक्टिव्हिटी सुरू व्हावी म्हणून मागील 3 वर्षामध्ये ई ऑक्शन करणं मायनिंग ॲक्टिव्हिटी चालू ठेवणे यावरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज माझ्या सरकारने ऑलरेडी केलेल्या आहेत. सर गोवा म्हटलं की आमच्यासमोर पर्यटनाचा देखील एक राज्य समोर येतं संपूर्ण देशाचं आकर्षण असलेलं तर पर्यटन वाढवण्यासाठी म्हणून तुम्ही जर तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही काय करणार? आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे. 2011-12 या ठिकाणी फक्त 24 लाख पर्यटन येत होते. आज 2021-22 84 लाख टुरिस्ट या ठिकाणी नॅशनल अँड इंटरनॅशनल टुरिस्ट या ठिकाणी येतात आणि यासाठी वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर टुरिझमसाठी त्याची गरज असते इन अ गव्हर्मेंट सेक्टर अँड इन अ प्रायव्हेट सेक्टर. द गव्हर्मेंट सेक्टरमध्ये रोड्स असेल रोड लाईट पाणी सगळं बीचवरती त्यांना चांगल्या फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं चेंजिंग रूम्स असेल टॉयलेट्स असेल पार्किंग प्लेसेस असेल यासारखी फॅसिलिटीज गव्हर्मेंटकडून बीचेस क्लीन ठेवणे चांगला रोड्स देणे या फॅसिलिटीज गव्हर्मेंटकडून मिळतात आणि सेम वे द हॉटेल्स या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात यावे यासाठी की आम्ही द ईज ऑफ डुईंग द बिझनेस या अंतर्गत प्रायव्हेट प्लेयर्सना या ठिकाणी अतिथी देवो भव या ब्रीदवाक्यावरती त्याने पण त्याचे बिझनेस इथं एस्टॅब्लिश करावे म्हणून त्यांनाही मदत करतो आहे आणि विथ द हेल्प ऑफ न्यू टुरिझम पॉलिसी आम्ही रिसेंटली लॉन्च केलेली आहे टुरिझम बोर्ड फॉर्म केलेला आहे. ह्यामध्ये वी हॅव टेकन ऑन बोर्ड ऑल द स्टेक होल्डर्स इन द टुरिझम ॲक्टिव्हिटी मग ते 5-स्टार हॉटेल्स असतील शेक ओनर असतील TTAG असतील या सगळ्यांना एकत्र घेऊन द टुरिझम प्लॅन जो तयार करण्यात येणार आहे त्यामध्ये स्टेक होल्डर्स असल्यानंतर डेफिनेटली इथं टुरिझम ॲक्टिव्हिटी बूस्ट होण्यासाठी त्याची खूप मदत होईल. इवन दो वी हॅव स्टार्टेड वन कोर्स जो आपल्या टुरिस्ट गाईड तयार करणं इट इज एन ग्रॅज्युएशन इन टुरिझम अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी ऑलरेडी केंद्र सरकारच्या सहाय्याने आम्ही हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम वॉटर स्पोर्ट्स अशा पद्धतीचे डिफरंट इन्स्टिट्यूट्स या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेले ते पण गोव्यातील युवकांना नवीन नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा फायदा होईल. सर तुम्ही इज ऑफ डुईंग बिझनेसचा उल्लेख केलात किती विंडो आपण कमी केले आधी किती विंडो क्लिअरन्स होता आणि आता किती विंडोवरती आला काय म्हटलं आपण? इज ऑफ डुईंग बिझनेस तुम्ही उल्लेख केला त्याच्यामध्ये सुरुवातीला साध्या साध्या परमिशनसाठी किती विंडोजसाठी किती विंडोजनं जायला लागायचं एखाद्या ग्राहकाला किंवा एखाद्या बिझनेसमनला त्या विंडो आपण कमी केल्या का संख्या कमी केली का? डेफिनेटली आय एम नॉट गोइंग पर्टिक्युलरली इन द नंबरमध्ये मी जात नाही पण इज ऑफ डुईंग द बिझनेस इधर इन द इंडस्ट्रीयल सेक्टर IT सेक्टर टुरिझम सेक्टर यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये अगोदर जावं लागत होतं. आत्ता आम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर त्याच्या बाकीची परमिशन्स जी आहे ही इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड या सिंगल विंडो क्लिअरन्समधून आम्ही देतो
आणि देण्याचा प्रयत्न ऑलरेडी सुरू केलेला आहे. त्यामुळं बरेचसे लोक द इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड या डिपार्टमेंटकडे आमच्या प्रपोजल सबमिट करतात आणि आम्ही त्यांना क्लिअरन्स इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड या माध्यमातून देतोय. मनोरंजन क्षेत्रासाठी असेल, चित्रपट उद्योगासाठी असेल, आपण पाहिलं की जेव्हा गेल्या वर्षी कोविडची पहिली वेव महाराष्ट्रात आली तेव्हा काही निर्माते गोव्यामध्ये आले होते शूटिंग करण्यासाठी, टी व्ही सिरियलसाठी, ओ टी डीसाठी. तर अशा निर्मात्यांसाठी, मनोरंजन क्षेत्रासाठी त्यांच्यासाठी काय योजना आहे आपल्याकडे? एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ही वेगळी सोसायटी विच इज एन वर्किंग फॉर द फिल्म शूटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट. त्यासाठी पण सिंगल विंडो क्लिअरन्स पॉलिसी एंटरटेनमेंट सोसायटीने क्लिअर केलेली आहे. त्यांच्याकडं सिंगल विंडो क्लिअरन्सने परमिशन मागावं, इतर डिपार्टमेंट किंवा कुठल्याही पंचायतकडे परमिशनला जावं लागत नाही आहे. त्यामुळं इथं फॉर द शूटिंग ओ टी टी प्लॅटफॉर्म यावरती शूटिंग करण्यासाठी बरीचशी लोकं अट्रॅक्ट गोवा स्टेटमध्ये होतात. आणि बिईंग अ सिनिक ब्युटी इन द स्टेट, मला वाटतं इन फ्युचर अशा पद्धतीचे बरीच लोकं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधून गोव्यामध्ये इन्व्हेस्ट करतील याची आम्हाला खात्री आहे. सर, कोणत्याही राज्य पुढे जाण्यासाठी तिथे एक सेफ एन्व्हायरमेंट लागतं, क्राईम फ्री सिटी लागते. अशी क्राईमची सिच्युएशन पूर्ण क्राईम कंट्रोल करण्यासाठी, कारण विशेषतः आपण पाहिलं की गोव्यामध्ये क्राईमच्या केसेस ज्या देशभर गाजले आहेत आणि विशेषतः ड्रग सिंडिकेट यावेळेस कधी कधी गोवा चर्चेत येतो, ते रोखण्यासाठी आपण काय करणार आहात? क्राईम डिटेक्शन रेट गोव्यामधला विच इज द हायेस्ट क्राईम डिटेक्शन रेट इज द 93% इन द स्टेट ऑफ गोवा इन द इन पूर्ण देशामध्ये. त्यामुळे इथला क्राईम डिटेक्शन करण्यासाठी म्हणा, क्राईम रोखण्यासाठी म्हणा, आपले इथला पोलीस फोर्स, होम डिपार्टमेंट खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि विशेष करून फॉर द कोस्टल साईट आम्ही पिंक फोर्स नावाचा नवीन पिंक पोलीस फोर्स चालू केलेला आहे, विच इज वर्किंग 24/7 फॉर द टुरिस्ट ॲक्टिव्हिटी, फॉर द वुमन सेफ्टी. आम्ही या ठिकाणी आमचे वुमन पोलीस, इट इज अ पिंक पोलीस फोर्स म्हणून कार्यरत आहे. डेफिनेटली आवर होम डिपार्टमेंट इज डुईंग व्हेरी गुड ॲक्टिव्हिटीज इन दिस टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी इन द स्टेट ऑफ गोवा. सर, आणखीन एक मुद्दा गाजतोय की पोर्तुगाल सरकार गोव्याच्या नागरिकांना नागरिकत्व देतं, त्यामुळे बरेच जण गोव्यातून निघून पोर्तुगालला जात आहेत. हे जे मूळचे गोवेकर होते ते जात आहेत, यांना तुम्ही कसं थांबवणार आणि अशी किती संख्या आहे गोवा सोडून जाणाऱ्यांची? मला वाटतं की हा मुद्दा खूप कमी लोक असतील जे कोणतरी, म्हणजे ज्यांना युरोप कंट्रीमध्ये जायचं असतं ते कदाचित पोर्तुगीजचा पासपोर्ट घेतात. आता गोवा सोडून कोणीही जात नाही आहे आणि कुणाला जायची गरज लागणार नाही आहे असं मला वाटतं आहे. की ज्या पद्धतीने की नवीन मुलांसाठी स्टार्टअप पॉलिसी आम्ही सुरू केलेली आहे, आय टी पॉलिसी आहे, एंटरटेनमेंट सोसायटी, इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट गोव्यामध्ये येतात, नॅशनल सायन्स फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी, इट इज अन आय आय टी, एन आय टी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, मला नक्कीच माहीत आहे की या बेसिसवरती गोवा सोडून कोणी जाणार नाही. उलटपेक्षा कितीतरी लोक बाहेरून गोव्यामध्ये, म्हणजे शिक्षण घेण्यासाठी म्हणा किंवा बाकी बिझनेससाठी गोव्यामध्ये यायला अट्रॅक्ट व्हायला लागलेत. सर, अशी एक माहिती येते की शेजारच्या कर्नाटक राज्यातून काही परप्रांतीय आणि काही विशिष्ट समाजाचे मंडळी गोव्यामध्ये येत आहेत, हे शॅक्स त्यांच्या ताब्यात जात आहेत, गोव्याच्या बीचेसवर त्यांचं वर्चस्व वाढतं आहे आणि त्यांना, स्थानिकांना देखील त्रास होतोय, स्थानिकांचा रोजगार देखील जातोय, तर हा परप्रांतीयांचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे? आपली एक गोष्ट मी नक्कीच सांगेन याच्यावरती की लेबर वर्क करण्यासाठी इथं परप्रांतीय कामगार जे आहेत ते गोव्यामध्ये येतात. आणि ह्या शॅक्स म्हणा किंवा टुरिझम हॉटेल इंडस्ट्रीज यामध्ये, म्हणजे इतर बाकी स्टेटमधूनही लोक ह्या लेबर वर्क करण्यासाठी या ठिकाणी येतात. बट डेफिनेटली नाव लोक अवेअर झालेली आहेत गोव्यातील पण, आणि ती पण अशा पद्धतीचं स्किल्ड गव्हर्नमेंटच्या मार्फत त्यांना करणं सुरुवात केलेली आहे. मला वाटतं नक्कीच स्किल्ड मॅनपॉवर या ठिकाणी तयार करून ते टुरिझम इंडस्ट्रीमध्ये काम करतील. सर, एक शेवटचा प्रश्न की आता प्रचारासाठी पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी देखील त्यांना यावं लागेल का गोव्याला? आम्ही आमच्या सगळ्या केंद्रीय नेत्यांना गोव्यामध्ये बोलवलेलं आहे. जरी मोठ्या जाहीर सभा नाही झाल्या तरी छोट्या छोट्या जाहीर सभाच्या मार्फत त्यांनी मार्गदर्शन करावं, त्यामुळे हा निर्णय आमच्या केंद्रीय निवडणूक समितीचा आहे. पंतप्रधान येणार की नाही ते आम्ही माननीय पंतप्रधान, होम मिनिस्टर, अध्यक्ष या सगळ्यांना गोव्यातील प्रचारासाठी निमंत्रण ऑलरेडी दिलेलं आहे. सर, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि होते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत. पाहूया आता यांच्या आवाहनाला
गोव्याची जनता काय प्रतिसाद देते। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।